स्मार्ट सिटी आणि शहर स्वच्छ अभियानाअंतर्गत महापालिकेतर्फे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या संदर्भात स्मार्ट सिटी विषयी सादरीकरण करण्यात आलं. केंद्र शासनाच्या वतीनं देशपातळीवर राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगानं शहराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या 20 ते 22 जानेवारी दरम्यान शहरात दाखल होणार आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत औरंगाबाद शहराचा पहिल्या टॉप 10 मध्ये समावेश व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात येत आहे. शहराचा टॉप 10 मध्ये समावेश झाल्यास केंद्राकडून शहरासाठी मुबलक निधी उपलब्ध होणार आहे. या निधीमुळे शहराचे स्मार्ट सिटी होण्यासाठी मोठा हातभार यामुळे लागणार आहे. ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जाणारं औरंगाबाद शहर खऱ्या अर्थानं स्मार्ट व्हावं यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीनं शहरातील नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला सकल जैन समाजाचे पदाधिकारी महावीर पाटणी, नगरसेवक शिवाजी दांडगे, डॉक्टर सनमती ठोले, कनसुख झांबड, महापालिकेचे उपायुक्त अयुब खान, रवींद्र निकम, डॉक्टर जयश्री कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहास जगताप यांच्यासह शहरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्मार्ट सिटीच्या अनुषंगानं पर्यावरण, आरोग्य यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत सहभागी नागरिकांनी शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आवश्यक बाबींविषयी मुद्दे उपस्थित करून त्याकडे मनपा प्रशासनाचं लक्ष केंद्रित केलं. त्याचप्रमाणे शहर स्वच्छ ठेवण्यासह स्मार्ट सिटीत रूपांतरित करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्यास संमती दर्शवली.